कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये वसलेला सामानगड शिलाहार राजा दुसरा भोज याच्या कालखंडातला 1667 मध्ये स्वराज्यात आला. गडाची किल्लेदारी अण्णाजी दत्तो प्रभुणीकरांकडे आली. आज सामानगड तो समोर दिसतोय, तो सामानगड. महाराष्ट्राच्या इतिहासातील काही महत्वाची सोनेरी पानं याच किल्ल्याच्या सानिध्यात लिहिली गेली. गाडीच्या समोरून एक मोर खाली उतरला. मोर गेला आताच. कुठे गेला रे? इथे मोर होता आता. बघा अरे पळाला, अरे तो बघा पळाला. कधी काही दैदिप्यमान इतिहास अनुभवलेल्या दुर्गम गडावर आज अगदी गाडीनं जाता येतं. पश्चिम बुरुजाच्या बाजूनं आपण गड प्रवेश करतो. सामानगडाचा बुरुज, पहिला बुरुज. किल्ल्याच्या इतिहासात खूपच स्थित्यंतरे आली. कधी मोगल तर कधी मराठे. अशा रणकंदनात शेवटी हा किल्ला करवीरकर छत्रपतींकडून इंग्रजांकडे आला. रस्त्यानं डाव्या बाजूला गेलो की निशाण बुरुजावर पोहोचतो. इथून गडिंग्लजचा विस्तीर्ण पसारा दृष्टिक्षेपात येतो आणि थेट गडावर गाडी येते. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ज्यांना ट्रेकिंग करायचा कंटाळ आहे ते पण इथे येऊ शकतात. आणि काल 15 ऑगस्ट होता तर इथे मोठा झेंडा लावला होता. हा झेंडा बुरुज नजारा तर अफलातूनच आहे. 1857 उठावाच्या आधीच 1844 मध्ये सामानगडावरूनच इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले गेले. मुंजाप्पा कदम आणि साथीदारांनी स्थानिकांच्या मदतीने 350 गडकऱ्यांच्या साथीने जवळपास 10 तोफांच्या मदतीने सामानगडावरून इंग्रजांना दोनदा शिकस्त दिली. पण प्रयत्न फसला आणि 13 ऑक्टोबर 1844 मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली. तटबंदी खूप चांगल्या प्रकारे शाबूत आहे. सामानगडाचा कातळ सर्व बाजूंनी तासून काढलाय. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरुजांची बांधणी केलेली दिसते. पुढे गेलं की वेताळ बुरुज आणि धान्य कोठार. गाडी घेऊन जायचं. अरे बापरे काय खरं नाही, त्रास नाही पाहिजे आम्हाला, चालायला लावूच नका. पहिल्यांदा कुठल्या किल्ल्यावरती असा गाडीतून धान्य कोठारकडे चाललोय. पण मस्तच आहे हा जंगल वगैरे, एवढं हिरवगार कुठे नसतं. नाही बघ निघेल गाडी मग नाही झाड पडलंय रस्त्यात, त्यामुळे आम्ही आता रिव्हर्स चाललोय. पुन्हा फिरून तिकडून जाणार, पण आम्ही गाडीतूनच किल्ला बघणार. पुन्हा मग झेंडा बुरुजाकडे आणि मग तिथून गडाला गडफिरी. आम्ही चालत फिरणार नाही, कुठल्या गाडीला फिरणार आहे आता नाही. पुढच्या वेळेस काढू बघा. थांब 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 थांब, मोर नेऊन घालणार. मोर दिसलाय गेला तू, नाही भेटणार, जाऊ दे. अरे का उडत गेला तू गाडीच्या समोरून, असा उडत गेला. कॅमेरा नव्हता चालू. अग्निज्वालेप्रमाणे शत्रूवर तुटून पडणाऱ्या 7 शूर मराठ्यांची गाथा या गिरिदुर्गाने याची देही याची डोळा पाहिली. सुप्रसिद्ध नेसरीची लढाई सामानगडाच्याच परिसरात झाली. सर सेनापती प्रतापराव गुजरांनी महाराजांच्या शब्दाखातर बहलोल खानावर इतिहासातील सुप्रसिद्ध झडप घातली. 7 घोडेस्वार 15,000 हश्मांच्या गर्दीत तुफान वेगाने शिरले आणि बघता बघता नाहीसे झाले. वेडात मराठे वीर दौडले 7. इथे अंधार कोठडी. बापरे हे काय? अरे ही अंधार कोठडी आहे, पण हे काय इथे? बाबा पाणी बघ, पूर्ण जांभा खडक आहे. आणि जांभ्या खडकामध्ये किल्ल्याचं बांधकाम पण जांभ्या खडकामध्ये केलंय. एक कमान वगैरे संपूर्ण जांभा खडकात. बापरे खाली काय पाणी वाटत बहुतेक. पाणी आहे, पायऱ्या आहेत, पायऱ्यांनी पाण्यापर्यंत जात आहे ते. अरे इथे आतमध्ये उतरलो त्याच्यामुळे एवढं थंड वाटतंय, ए सीची काय गरजच नाही. आणि खाली तिथे पाणी आयो, खूप आहेत वटवागळ. काय वटवागळ असेल तिकडून उजाडाची जागा आहे बघ. हे बघ दिसत नाही तुला एवढं ही वटवागळ. ऐक ना, तिकडून उजाडाची जागा आहे बघ, तिकडे आता मग हे बघ ही वटवागळ आहे. आणि तिथे खाली पाणी आहे, तिकडून परत उजाडाची जागा आहे बघ. नाही बाबा आम्ही तू पळतो. वटवागळ आहेत, जास्त डेअरिंग करण्याचा अर्थ नाही. हा आमच्या बरोबर पायऱ्या चढते. आमच्या बरोबर टुनटुन उड्या मारत पायऱ्या चढते. गेला
अंधार खोटडीहून पाणी जे दिसत होतं तर हेच होतं. हे मोर बघ, हे बघ इथं थांब थांब थांब, इथं ही गाडी गाडीच थांब. इथं मोर पळत आहेत पण या सगळ्या लांडोर आहेत, लांडोर पळायला तिथून. इथंच समोर भवानी मंदिर आहे, इथं सात कमान आहे काहीतरी, बघूया इथे. हा ऋषी, विहीर आहे सात कमान पाणी वगैरे ठेवण्यासाठी. सात कमान हनुमान विहीर, ही जी आहे ती सात कमानाची हनुमान विहीर. पाणी आहे, बापरे. तू नको उतरू. आमच्याकडे आज बारव आहे पण सध्या बांधलेली, हे खोदलेले याच्या दगडात. आपल्याकडे ते बांधून घेतलेत ना खोदून. सात कमानी एक आणि दोनच झाले, दोन मिनिमम चारच दिसतात बघा. सात कमानी आहेत पावसाळ्या, पावसाळ्यामध्ये आल्यामुळे पाणी इथपर्यंत आहे. पहिली कमानच ही दिसते, बाकीच्या सगळ्या कमानी पाण्यात आहेत. आणि ऋषी असं सांगतोय की फक्त चारच कमानी बघता येतात, बाकीच्या पुढच्या पाच सहा सात पाण्यात, नेहमी पाण्यातच असतात. म्हणजे खोदताना नक्कीच पाणी नसेल, दुष्काळात खोदली विहीर. चार मोकळा होतात का? चार ओपन होतात, तीन ओपनच नाही. बोर्ड उलटा लावलाय इथं, हा साखर तलाव या बाजूला आहे. बघा समोर समोर आहे तो मोर आहे, पिसारा फुललेला एक मोर बरोबर रस्त्यावर थांबलाय. घुसला तो झाडीत, पॉइंटवर आलो इथे समोर. या पॉइंटवरनं व्ह्यू एकदम छान दिसतो, झक्कास. वा, हा समोरचा चिलखती सोंड्या बुरुज, 360 degree व्ह्यू. निसर्ग जो दिसतो इथून तो अफलातून आहे, हिरवा हिरवा. म्हणजे पावसाळा आहे त्यामुळे सगळा भाग हिरवा आहे. सोंड्या बुरुजासमोर मुघल टेकडी दिसते, ती मुघल सैन्यानं गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली अशी आख्यायिका स्थानिक लोक सांगतात. अरे वा, हा बघ बुरुजाचं नाव पण नाही माहिती. व्ह्यू पॉइंट, व्ह्यू पॉइंट, हे व्ह्यू पॉइंट माहिती. व्ह्यू पॉइंट म्हणजे टेळणी बुरुज. हा हा, हे नवीन कळालं मला. व्ह्यू पॉइंट म्हणजे टेळणी बुरुज, व्ह्यू पॉइंट म्हणजे टेळणी बुरुज, व्ह्यू पॉइंट म्हणजे टेळणी बुरुज, व्ह्यू पॉइंट म्हणजे टेळणी बुरुज. काल चाललोय चोरखिंड, म्हणजे कदाचित चोर दरवाजा. हे शौचकूप आहे ते, इथे जे आतमध्ये आहे ते शौचकूप त्यावेळेचं. चोर दरवाजा शोधायचा आहे. बुरुजावर वर आलो आहे आणि इथेच कुठेतरी आहे ना चोर दरवाजा आहे. तो आता गवतामुळे काय दिसेना झालं आहे. इथे दरवाजा बुरुजाचे औषध आहे पण दरवाजा या झाडीमध्ये कुठंच दिसत नाही. थोडक्यात काय, या तटबंदीमध्ये इथे कुठेतरी चोर दरवाजा आहे. पहिला किल्ला गाडीतून बघितला या सगळ्यांबरोबर आणि आता आम्ही निघालो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.